जय शिवराय। अमोल ते अनमोल या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला एक गुड न्यूज देण्यासाठी। माझी ही जुनी गाडी जवळपास मी 6-7 वर्ष वापरत होतो आणि 1.5 लाख किलोमीटर झाल्यानंतर गाडी बदलणं क्रमप्राप्त होतं, पण मी कोणती गाडी घेतली आणि ती का निवडली हे सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि अमोल ते अनमोल या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खरं तर अनेकांनी अनेक सल्ले दिले होते, म्हणजे कुणी मला म्हणालं होतं की डॉक्टर आता तुम्ही लोकप्रतिनिधी आहात त्यामुळे त्याला साजेशी तुम्ही गाडी घेतली पाहिजे। अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गाड्यांचे पर्याय अनेकांनी सुचवले, मर्सिडीज असेल, बीएमडब्ल्यू असेल, अगदी वोल्वो असेल, असे अनेक पर्याय सुचवले। पण हे पर्याय सगळे शोधत असताना मधल्या काळात कोविडने जे संपूर्ण एक देशावर आणि जगावर एक संकट आणलं त्यावेळेची एक गोष्ट प्रकर्षानं मला जाणवली आणि ती म्हणजे देशाला कोविडच्या विरोधातल्या मुकाबल्यासाठी एका उद्योग समूहानं 1000 कोटी रुपयांचा निधी दिला। नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा हा उद्योग समूह जो कोविड काळात सुद्धा प्रकर्षानं उठून दिसला आणि तो उद्योग समूह म्हणजे अर्थात टाटा ग्रुप। आणि ही आहे आपली नवीन गाडी टाटा हॅरियर। ही गाडी घेण्याचं एक महत्वाचं कारण वैयक्तिक सुद्धा आहे, ते म्हणजे माझ्या शैक्षणिक करिअरमध्ये रतन टाटा स्कॉलरशिपचा फार मोठा वाटा राहिलेला आहे। आणि एक मोठं कारण जो उद्योग समूह प्रत्येक वेळी देशासाठी, सामाजिक कार्यासाठी, देशहितासाठी पुढे राहतो त्यांच्याप्रती एक कृतज्ञता म्हणून, एक ट्रिब्यूट म्हणून मी ही गाडी घेण्याचा निर्णय घेतला। या निमित्तानं आदरणीय रतनजी टाटा यांना एवढंच सांगू इच्छितो की ऑनरेबल सर, यू आर अन इन्स्पिरेशन फॉर एव्हरी इंडियन। एव्हरी टाइम यू हॅव मेड आर मदर इंडिया प्राऊड। यू आर अ ग्लोबल बिझनेस लीडर अँड येट अ ट्रू पॅट्रियट ॲट हार्ट। जर ही व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारा उद्योग समूह सचोटीनं व्यवसाय करत असताना कायम देशहिताला प्राधान्य देऊ शकतो, तर या देशाचा नागरिक म्हणून मी हा खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो। आणि एवढंच नाही तर अभिमान आहे टाटा ग्रुप विषयी की असं एक वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट त्यांनी बनवलं आणि म्हणूनच या प्रॉडक्टचा ग्राहक होण्यात मला अभिमान वाटतो, मला हे माझं कर्तव्य वाटतं। आणि हीच गुड न्यूज तुमच्याबरोबर शेअर करायची होती। व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा। मी तरी आज लोकलसाठी व्होकल झालोय, तुम्ही व्हाल अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय शिवराय।